नमस्कार मित्रांनो, मागे अपडेट केल्याप्रमाणे आम्ही विस्की नाला या ठिकाणावरून पांग या ठिकाणी आलेलो आहे। ही आमची टेंट साइट आहे, इकडे सगळे कॅम्पिंग केलेले आहे, त्या सगळ्यांच्या सायकल्स लावलेले आहेत। मित्रांनो, उद्या आमचा प्रवास साधारणपणे 48 किलोमीटर असणार आहे, सॉरी 50 किलोमीटर। आणि ह्याच्यामध्ये हा तुम्ही जो डोंगर बघताय हा चढून आम्हाला जायचं आहे। हा चढून गेल्यानंतर परत एक डोंगर लागणार आहे आणि तो चढून गेल्यानंतर मग फ्लॅट रस्ता किंवा रोलिंग असणार आहे, म्हणजे चढ उतार। आज आम्हाला सकाळी ज्या वेळेला निघालो त्यावेळेला पाऊस नव्हता, पण मध्येच चढत असताना भरपूर पाऊस लागला, त्याच्यामुळे विंडशीटर नंतर रेनी पॅन्ट वगैरे घालावी लागली। प्रचंड थंडी, वरून पाऊस आणि आम्ही सायकल चालवतोय। हात एवढे फ्रीज झालेले की ब्रेक मारताना पण जमत नव्हतं। आणि साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर चढल्यानंतर जो काय ॲक्यूट डिक्लाईन रोड होता, डाऊन हिल रोड होता, इतक्या फास्ट सायकल जात होती आणि हात फ्रीज झाल्यामुळे ब्रेक पण मारला जात नव्हता, अशी अवस्था होती। कसंबसं आम्ही आलो। आता उद्या पण पावसाने जर साथ दिली तर आम्ही लवकरच पोचू, नाहीतर मग तयार आहे हम और क्या। पुढची अपडेट देत राहीन, तोपर्यंत नमस्कार। पांगवरून आम्ही निघालो आणि पांगचा जो डोंगर मी तुम्हाला दाखवलेला मागे तो क्रॉस करून आता एकदम फ्लॅट रस्त्यावर आलेलो आहे। आता मला फ्लॅट रस्त्यावर साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर जायचं आहे। अगदी सुंदर आणि रमणीय असा हा प्रदेश, खूपच सुंदर वाटतं। हे म्हणजे रमेश रे साहेब। प्रत्येक जण इकडे फोटो काढण्यात मग्न आहे, सगळ्यांना मजा वाटते। खूप छान असं तुमचे सपोर्ट व्हेकल। हे आमचे फील्ड डायरेक्टर रेवणकर सर। आणि हा सपाट रस्ता खूप सुंदर, मोरे प्लेन नावाचा, आणि ह्याच्यावरून जायला खूप छान वाटणार आहे। मी तुम्हाला लाईव्ह शूटिंग पण काढून दाखवेन। हॅलो मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे हा मोरे प्लेनचा हा सपाट रस्ता एकदम सुंदर, मस्त आणि लाईव्ह। हे माझे टेंट मेट्स। हा हे जग्गो, हाय 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 हाय। ही आहे मर्सी, मर्सी से हाय। आदित्य हेगडे आणि हे आमचे रमेश शिरे साहेब। हो,
सफर शुरू तुमसे खत्म तुम पे सफर कदम पहला